बोगस टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या सीएफओंना म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांना आज चौकशीसाठी बोलावलंय. रिपब्लिक चॅनलच्या अकाउंटचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय. त्याशिवाय रिपब्लिक चॅनलला जाहिरात देणाऱ्या काही कंपन्यांना देखील मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केलंय. एवढंच नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संसदीय समिती देखील या प्रकरणाची गांभीर्यानं नोंद घेऊन चौकशी सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडनं देण्यात आली आहे. कोणतंही टी व्ही चॅनल चांगला टी आर पी यावा यासाठी मेहनत घेतं, उत्तम शो तयार करतं, जास्तीत जास्त प्रेक्षकांनी तो बघावा हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र हे कसं कळतं की एखाद्या घरात कोणतं चॅनल किती वाजता किती वेळा बघितलं गेलं, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. आता आम्ही तुम्हाला दाखवतोय टी आर पी मोजणारी मशीन. अनेक जण पहिल्यांदाच पाहत असतील ही मशीन. ही मशीन आहे टी आर पी मोजणारी. झी मीडिया पहिल्यांदा टी आर पी मोजणारी मशीन म्हणजेच बॅरोमीटर प्रेक्षकांना दाखवते. या मशीनद्वारेच टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट मोजले जातात आणि त्यातून कोणतं टी व्ही चॅनल आघाडीवर आहे याची माहिती मिळते. हीच मशीन आहे ज्याद्वारे घोटाळा झाल्याची शंका व्यक्त होते. या मशीनबरोबर छेडछाड करून टी आर पीमध्ये फेरफार झाल्याची तक्रार आहे. कुछ एक्स एम्प्लॉईज हंसा के जो कि बीआरसी के साथ काम करते हैं वो इस डेटा को कॉम्प्रोमाइज कर रहे थे, टेलीविजन चैनल से शेयर कर रहे थे और शेयर करने के बाद उन हाउस होल्ड्स को जिनका डेटा दिया जा रहा था. मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार 3 टीव्ही चॅनलनं या मशीनद्वारेच टीआरपी घोटाळा केलाय. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार हे मशीन सुरू ठेवण्यासाठी लोकांना पैसे देण्यात आले होते. टी आर पी घोटाळा प्रकरणातील एफ आय आर मध्ये नमूद असलेल्या पत्त्यांवर जाऊन झी मीडियानं त्याची पडताळणी केली. मैं इस वक्त मौजूद हूँ मुंबई के बोगली वेस्ट में आईसी कॉलोनी के पास गणपत पाटिल नगर में, और यही वो पता है जिसका खुलासा विशाल भंडारी ने अपने दिए हुए स्टेटमेंट में किया है. ये शुक्ला जी का मकान है और शुक्ला जी के घर में पिछले कुछ सालों से ये बैगोमीटर लगा हुआ है. ये वही बैगोमीटर है जो टी आर पी कैलकुलेट करता है. संजय शुक्ला मागील 10 वर्षांपासून या पत्त्यावर राहत आहेत. शुक्ला ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार टी आर पी घोटाळ्यात नाव समोर आलेल्या हंसा कंपनीचा माजी कर्मचारी विशाल भंडारीनं एक वर्षांपूर्वी त्यांच्या घरात बॅरोमीटर बसवलं. इस वक्त मैं आपको बता दूं कि यहां पर फिलहाल जब हम पहुंचे हैं तो घर के भीतर कोई भी मौजूद नहीं है, ऐसा हमें बताया गया है. हमने इन दोनों को उनके मोबाइल फोन पर कॉल करके उनका पक्ष जानने की कोशिश की, लेकिन हमें उनका कोई पक्ष नहीं मिल पाया है. झी मीडियानं अनेक पत्त्यांचा शोध घेऊन बॅरोमीटर शोधून काढलेत. पाहूया यातून आणखी किती चॅनलचं नाव समोर येतंय. टी आर पी घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीचं नाव समोर येतंय. आता टी व्ही चॅनल मालकांवर काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.